वास्को बाणातल्या एका फ्लॅटांतल्यान जाचेर अत्याचार जातालो अशा 8 ल्हान पिरायेच्या भुरग्यांक शेनवारा राती सवेरा हे बिगर सरकारी संस्थेचे मस्तीन वास्को पुलिसांनी सुटका केली. ही सगळी भुरगीं 6 ते 12 वर्सां पिराये मदली आसात. ह्या भुरग्यांक ह्या फ्लॅटांत दवरून तांचेर कथीत रितीन अत्याचार करपी व्हिनस हबीब ह्या 65 वर्सां पिरायेचे बायलेकूय पुलिसांनी अटक केली. हातूंतल्या 5 भुरग्यांच्या आंगार अत्याचार केल्ल्याच्यो कुरवाय आशिल्ल्यो. कांय वर्सां सावन ही बायल ह्या फ्लॅटांत हे धंदे करता. हे विशीं कितलेच फावटी पुलिसेंत कागाळ केली, पुलीस अधिक्षका मेरेन ती पावयली, पूण ताचेर पुलिसांनी कांयच कारवाय केली ना, देखून हें इतले तेपाशें चल्लें अशें सवेराचे तारा केरकार हांणी सांगलें. पुलिसेंत कागाळ करूनय पुलिसांनी इतलो तेप कारवाय कित्याक केली ना हाचेरूय चवकशी जावपाची गरज आसा. मिसीस हबीब होती, हबीब म्हणून पळय आसा ती हांगासर गोंयांत कितली तरी वर्सां जाली ती हांगासर आसा. आनी ती तिच्या घरान 4-5 वर्सां पयलीं सुद्दां एका चेडवान 14-15 वर्सांच्या चेडवान आत्महत्या केली. तेन्ना बी हांवें आवाज उठयल्लो, पूण पुलिसांनी तेजेर कांय दखल घेवंक ना. दास म्हणटा तो तेजो शेजारी कोण तरी आसा, त्या शेजाऱ्यान कितली तरी कंप्लेन दिली ही बायल हांगासरली नाका जाल्यार धंदे करता म्हणून, पूण तेजेर कोणी दखल घेवंक ना. SP पर्यंत सुद्दां तिची कंप्लेनी पावयल्यो, पण तिचेर कोणी दखल घेवंक ना. भुरग्यांक ती खंयसून हाडटा, परमिशन खंयसून आसा तिका, तिने भुरगें कोणाची भुरगीं कित्याक घरांत दवरल्या असो म्हणून सुद्दां हांवें आवाज उठयलो, जाल्यार कोणी तेज्या आवाजा बद्दल कोणी तेजी दखल घेवंक ना. ही आपूण NGO चलयता म्हणटा, NGO चलयता जाल्यार पुलिसांनी तिची रजिस्टर आसा का पळोवपाचें, भुरग्यांक दवरपाक तिका रायट आसा जाल्यार पळोवपाची, भुरगीं खंयसून हाडल्या ती पळोवपाची, भुरग्यांची बर्थ सर्टिफिकेट खंयसून हाडल्या ती पळोवपाची. ह्याच गोंयांत जी भुरगीं खंयसून उखलतात हीच ते सगळें काण करता काय म्हणून तेंय पळोवपाचें. 4 वर्सां पयलीं हिज्या घरान 15 वर्सांच्या चेडवान आत्महत्या केल्ली, तिने सांगलेले ते झारखंडच्या बिहारचे म्हणून आपल्या घरान असलेले म्हणून. तेन्ना हांवें PSI जॉनांक सांगलेले की तिची सारखी चौकशी कर म्हणून. हांवें रिटर्न बरोवन दिल्ले की त्या चेडवाक ती बॉडी ताका दिनासतना हे भुरगें खंयसून हाडले ती चौकशी करा म्हणून, पण तिची कांयच चौकशी जावंक नासली. चेडवान अक्षरशः तिच्या घरान आत्महत्या केली आनी आज ती इतली भुरगीं हांगा दवरूंक पावता. शेजरा रावपी राखल चंद्रदास ह्या मनशानूय आपणे जायती फावटी पुलिसेक कळयिल्ले, पूण ताची दखल घेतली ना अशें सांगले. रातच्या वेळार भुरगीं खिळाच्यो मारताल्यो ती आयकूंक नजो जाताल्यो, पूण हे बायलेक मेळूंक गेल्यार ती तलवार घेवन येवन भेश्टायताली आनी आपणाचेर बलात्कार केल्ल्याची कागाळ करपाची भिरांत दाखयताली. शेजारच्या फ्लॅटांतल्यो बायलो लेगीत तिका भियेताल्यो, देखून कोणूच तिचे वाटेक वचनाशिल्लो अशें दास हांणी सांगलें. बोलणे को जाता तो वो बोलता हम रेप केस में डाल दूंगा, तरवार लेके आता बोलता हमारे पास बहुत बड़ा बड़ा आदमी का हाथ है, ये है ऑफिसर का है, हमारा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता है. इसलिए वो आता है बोलता है, वो लंगा होके खड़ा हो जाएगा, कोई अगर मर्द लोग जाता है कोई पुरुष आदमी जाता है तो ऐसा धमकी देता है, और कोई डर से नहीं जाता है. और इतना गंदा बात बोलता है तो आजू बाजू अवरोध लोग भी उसका सामने जाने के लिए डरता है. हम लोग का आजू बाजू देख के भी रूह कांप जाता है, कितना भी कठिन आदमी वो रो पड़ेगा. ऐसा इतना मारता है, बच्चे लोग को भीख मांगवाता है, काम करवाता है और टॉर्चर करता है पूरा. वही रात को 12-1 बजे के बाद फॉरेनर लोग आता है और वो बच्चे लोग को बिठाता है, और कोई कोई आता है किधर लेके जाता है किधर नहीं लेके जाता हम लोग को मालूम नहीं है. हम लोग तो 6-7 साल से देख रहा है यही हालत है. हांगा हाच्या आदी एके 14-15 वर्सांची चलयेन आत्महत्या केली म्हणपाचे दास हांणी सांगले. 14-15 साल का लड़की, वो ऐसा उसको मारा, टॉर्चर इतना किया, करने का बाद वो छुप के रेलवे स्टेशन में चला गया. रेलवे स्टेशन में चला जाने के बाद उन लोग ढूंढ ढूंढ के उधर से लाया. लाने का बाद इतना टॉर्चर किया, इतना मारा, चिल्ला चिल्ली हम लोग सुना सब इधर पड़ोस में जितना चल रहा, तो हम लोग को हिम्मत नहीं पड़ता था बोलने के लिए. क्यों, उन लोग का पास जाएगा तो खाली पीली फालतू केस में हम लोग को फंसा देगा. इसलिए हम लोग सुनता था, चुपचाप रहता था, फिर भी हम लोग कंप्लेन किया. साहिबा ने कोई आए थे मालूम नहीं मेरे को, उन्हें भी आके हम लोग को पूछा, हम लोग बोला ऐसा बात है. लेकिन उसका बाद जब चिल्लाम चिल्ली हुआ, मारामारी किया, वो बच्चे को दूसरा दिन मालूम पड़ा जो फांसी लगा दिया. हातली कांय भुरगीं इगर्जत गेल्ले कडेन थंय कांय लोकांनी तांच्या आंगार अत्याचाराच्यो कुरवो आनी जखमो पळोवन
चायल्ड हेल्पलायनीक फोन केलो आनी उपरांत हें प्रकरण पुलिसा कडेन पावलें अशें वास्कोचे पुलीस निरीक्षक नोलास्कर रापोज हांणी सांगलें. हबीब हांचे वांगडा त्या भुरग्यांकूय पुलीस ठाण्यांत हाडून तांची जबानी घेतली आनी उपरांत तांकां अपना घर हांगा धाडली अशें तांणी सांगलें. दीस केस केम टू लायट बिकॉज द मायनर चिल्ड्रन हॅड गॉन टू द चर्च इन वास्को वेर इन सम लोकल्स नोटीस दॅट दे आर हॅविंग अ बर्न मार्क ऑन देअर हँड्स अँड दे वे क्वेश्चन वन ऑफ देम डिस्क्लोज्ड टू वन member of the public and subsequently a phone call was made to the childline and we could detect this particular case. Upon questioning, the eight minor children disclosed that they were assaulted by Venus Habib with pipes and also with a hot knife on their hands and legs. The accused lady has been placed under arrest in this particular case and charged for kidnapping, for inflicting injuries on the minor children and under the also the provisions of Goa Children Act, which is specially enacted to safeguard the interests of the children. Prima Khatir, Chalachitra Patrakar, Kiran Borkar, Vasco.